काल रात्रीपासून इथेच असेल बोललो होता सगळे पोरांना आहे ना आता ते पण ते त्यांचा फोन घेतो इज कॉन्शियस आणि पोरांना वाटपण कोण आपले जर त्यांना सांग कारण पोरांकडे पैसे नाही आहेत म्हणून इथं झोपले जर असते तर लॉज किंवा कुठेतरी गेले असते ना नाही आहेत म्हणून इथं झोपले नाही इथं झोपायची पैसे संध्याकाळी थांबतो आम्ही फोन करतो म्हणतो आज संध्याकाळी या 5-6 वाजता भिंतीला चिटकून झोपली होती आम्हाला 10:17 आणून टाकून द्या तिथं ठीक आहे 10:17 आणून टाका बरोबर इस्कॉन 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 तुम्हाला भरती रद्द होणार माहिती होता नाही सर इथे आल्यावर करा आता बाकी ज्यांचे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्या घरी गेले असतात पोर भरपूर पोर होते 2000 पोर आले असतात आणि आता उद्याच्या तारखेत नाही का उद्याच्या पण 3 तारखेचे पोर आणि आम्ही हा त्यांना सकाळची डिटेल दिली ना आम्हाला दुपारची तुम्हाला भरती रद्द होणार माहिती होता नाही सर इथे आल्यावर करा आता कधी तारीख दिली काय उद्याच्या 9 जे विद्यार्थी त्यांना नाही त्यांना आपण निश्चितच उद्याचा दिवस दिलेला आहे आणि ज्यांना उद्या येणार शक्य नाहीये त्यांना देखील आपण आपली 4 आणि 5 तारखेला उर्वरित ज्या उमेदवारांची परीक्षा होणार आहे फिजिकल चाचणी त्यावेळी त्यांची आपण त्यांच्या सोयीनुसार फिजिकल चाचणी घेण्यात येईल आणि कोणत्याही उमेदवाराला फिजिकल चाचणी म्हणजे शारीरिक चाचणी पासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा होता त्यामुळे त्यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. परीक्षा नाहीये ही फिजिकल परीक्षा आहे त्यांची लेखी परीक्षा नव्हती ही त्यांची शारीरिक चाचणी होती कारण की ही आपल्याकडे जवळपास गेल्या 1.5-2 महिन्यापासून ही भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे ती शारीरिक चाचणीची आहे आणि आपल्याला माहिती आहे की पावसाच्यामुळे ह्याच्यापूर्वी देखील हे 4-5 वेळा ती रद्द झालेली आहे. काय सांगा सर आज पोलीस भरती होती ती रद्द करण्यात आलेली आहे नेमकं कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतपेढी त्याचबरोबर बँकेच्या संदर्भामध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. त्यांचे जवळपास 62,000 ठेवीदार संपूर्ण जिल्ह्यामधले आहेत ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले.
तर यापूर्वी त्यांची दोन आंदोलनं आपल्या शहरामध्ये झालेली होती. दोन्ही आंदोलनं देखील थोडीशी त्याच्यामध्ये कायदेव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्याच्यामध्ये बळाचा देखील पोलिसांना वापर करावा लागलेला होता. या अनुषंगाने माननीय माजी खासदार श्री इम्तियाज जलील यांनी त्यांचं आंदोलन करायचं अचानक पवित्रा घेतलेला होता आणि सर्व ठेवीदारांना या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये काल त्यांची आम्ही सविस्तर बैठक घेतलेली होती. आंदोलनकारची बाजू ही आम्ही समजून घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना कायदा व्यवस्था प्रश्न निर्माण करू नका आणि या प्रकारे त्यांनी आग्रह धरला होता की माननीय सीएम सरांची भेट त्यांना पाहिजे होती. त्याचं नियोजन पालकमंत्री महोदय आणि सीएम कार्यालयाशी करून आम्ही त्यांच्या एक डेलिगेशनची भेट एअरपोर्टला आज घडून आणलेली होती. तरी देखील काल रात्री त्यांच्या एक ऑडिओ क्लिप हा जो आहे तो व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये कायदे व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याबाबतची काही चर्चा आणि काही वक्तव्य करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई त्याचबरोबर ती प्रभावी हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळण्याकरता आम्हाला योग्य त्या बंदोबस्ताची आवश्यकता होती. त्याप्रमाणे हा निर्णय घ्यावा लागलेला होता. त्याचबरोबर शहरामध्ये काही मागील काही दिवसापासून पाऊस देखील पडत होता. आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय. त्याच्यामुळं ह्या कारणामुळे देखील आपल्याला याप्रमाणे निर्णय घ्यावा लागला होता. मुलांना काही जे प्रशिक्षार्थी होते किंवा भरती मुलं होते त्यांना काही SMS वगैरे काही पाठवलेला आहे? हा त्यांना आपण त्या ठिकाणी बोर्ड लावलेले होते. त्याचबरोबर ते त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी माझ्या सगळ्या त्या ठिकाणच्या परिसरातल्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांची आजूबाजूच्या मंगल कार्यालय किंवा काय आजूबाजूची ठिकाणं असेल त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था करण्याकरता देखील आम्ही सोय केलेली होती. त्याचबरोबर आमच्या MT मधून देखील त्या ठिकाणी वाहनं ठेवण्यात आलेली होती जेणेकरून मुलांची कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही. भरती रद्द झाली मग कधी कळवण्यात आलं असेल? साधारणतः त्यांना अगोदर एक दिवस अगोदर कळवण्यात आलेलं होतं. ग्रामीण भागातून आलेले काही विद्यार्थी होते त्यांचे जे हाल झाले त्याला जबाबदार कोण असेल? नाही, प्रश्न असा आहे की हा कायदेव्यवस्थेचा प्रश्न अचानक निर्माण झालेला आहे आणि ह्याच्यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पाऊस कधी येतो आणि पावसामुळे देखील आपल्या भरती वगैरे जे आहेत ह्या रद्द झालेले आहेत आणि आपल्याकडे देखील पावसाचं वातावरण होतं. आज देखील तुम्ही बघताय शहरामध्ये पाऊस पडतोय वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे कसं आहे की कधी कधी पूर्ण दिवस आपल्याला भरती घेता येत नाही, केव्हा केव्हा आपल्याला अर्धा दिवस भरती घेता येते नंतर पुढे घेता येत नाही. त्यावेळी देखील भरती ही आपली रद्द होऊन पुढे ढकललेली आहे आपल्याकडे. माझं नाव अभिषेक भाकरे, मी अकोल्यावरून आलेलो आहे. अकोल्यावरून खेडेगावावरून आलेलो आहे. हे माझी दुसरी चक्कर आहे तशी. पहिल्या चक्कर पण माझे 2000 रुपये केले, या चक्कर पण मध्ये पण 2000 रुपये केले. तिथं राहायची व्यवस्था नाही, ऑटोवाले त्रास देतात, झोपाची व्यवस्था नाही. तुम्ही पाहू शकता सर्वजण बाहेर झोपलेले आहेत. तिथं मच्छराचा त्रास अंडास पण इथं सफा केलेले नाही आहे, काही नाही आहे. मुलांना घरून एवढे पैसे कुठून आणायचे? 2000 रुपये लागते आम्हाला परत यायला. त्याच्यामध्ये माझे वडील शेतात ते काम करतात, कुठून पैसे देणार आहे आमच्या इथं? जेवायला पण व्यवस्थित काही नाही आहे. बाहेर जेवायला गेलात ते पण 2 पोळ्या देतात आणि 80-80 रुपये घ्यायले. या ऑटोवाल्याचा भरपूर त्रास आहे. इथं माझा मित्र रात्री बिमार पडला, त्याला ताप आली. इथं बाहेर झोपला तो पाण्याचा, पाणी पाऊस सोडवर पाण्याचा वसाड पण लागते. इथं रातभर बसून तर राहायचं काम पडलं इथं कोपरा धरून, कारण इथं बाहेर पाणी येते. आणि इथं पाणी प्यायला पण त्यांना हे केलेलं नाही आहे, बोटला विकत घ्यावं लागतं. इथं स्टाफ पण व्यवस्थित हेड करणे आणि कुणी अरुण विचारलं पण नाही आहे इथं की तुम्हाला राहिले आहे काय आहे, काही विचारलं नाही आहे. बाकीच्या शेतीसारखं खूप अवघड हे सध्या हे चालू आहे. इथं आल्यावर त्यांना विचारलं पण ते काही बोलायलाच तयार नाही, काय सांगायलाच तयार नाही. तिथं बोर्ड लावून दिलेले आहे फक्त त्यांनी की ज्याचा 2 तारखेला होतं त्यांचा 3, 4, 5 कधी पण घेऊ शकता. आता एवढं लांब आल्यावर परत जावं कसं? परत जायला आम्हाला 8-10 घंटे लागते. त्याच्यामुळे बस पण नाही आहे, ट्रेन पण हे पण नाही आहे, सर्व लेट चालते. कुठनं आलात मित्र आणि कशा प्रकारे भरती करतात? मी यवतमाळ जिल्ह्यावरून आलेलो आहे. मी 22 तारखेला पण आलते. 22 तारखेला आलतो, पावसामुळे ग्राउंड कॅन्सल झालं आणि मी पुन्हा कॅन्सल झालं तर 5 वाजता संध्याकाळी नोटीस लावली यांनी. तर मी 23 तारखेला पण आलतो, त्या दिवशी पण ग्राउंड घ्या म्हटलं तर घेतलं नाही. आणि मी 2 तारखेला दिली होती मला तारीख, कालच्या डेटमध्ये, आजच्या डेटमध्ये 2 तारीख आहे, तर मी आज पण ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे. आता आम्हाला 3 तारीख दिली. राहण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे? राहण्याची व्यवस्था आम्ही येतशी झोपलेलो आहे, बघू शकता तिथं मुलं आहेत, इथेशी तिथं झोपलेलो आहे. आम्ही जेवणाची व्यवस्था आता कन्फर्मेशन तर माहित नाही पण दिलं कोणतरी. काय नाव? माझं नाव सत्यपाल जाधव आहे. कुठून आलाय? यवतमाळ जिल्हा.